रेणू पंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जम्मू काश्मीरमधल्या तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं श्रीनगरसह इतर जिल्ह्यात मध्यरात्री 12 वाजेपासून जमावबंदीशी संबंधित 144 कलम लागू केला आहे. यामुळे जमावबंदी तसंच कोणत्याही प्रकारचं शस्त्र बाळगण्यास आणि सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. किश्तवाड, रियासी, डोडा, राजौरी आणि उधमपूर जिल्ह्यात शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली आहे. जनतेच्या कल्याणासाठीचं राजकारण करा, तसंच सकारात्मक विचारधारा ठेवूनच चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. पक्षाला मत न देणाऱ्या व्यक्तीशीही चांगली वागणूक ठेवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना दिला. नवी दिल्ली इथं आयोजित आलेल्या 2 दिवसीय भाजपा खासदारांसाठीच्या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान बोलत होते. भारतीय वैद्यक परिषदेच्या जागी राष्ट्रीय वैद्यक आयोग स्थापन करण्यासाठी संसदेनं पारित केलेल्या विधेयकाच्या विरोधात पुकारलेला संप मागं घेण्यात आल्याची घोषणा काल निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं केला. आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागं घेण्यात आला. एअर इंडियानं श्रीनगर ते दिल्ली दरम्यानच्या विमानांच्या भाड्यात कपात केली आहे. अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी येत्या 15 ऑगस्टपर्यंत भाडे दरात कपात करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यसमितीची बैठक येत्या 10 ऑगस्ट रोजी बोलावण्यात आली असून या बैठकीत राहुल गांधी यांचा उत्तराधिकारी निवडण्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. काँग्रेस मुख्यालयात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. मुंबईतील गंभीर पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, हावडा मुंबई एक्सप्रेस या गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात या जोडीनं चीनच्या ली जून हुई आणि लिऊ यू चेन या जोडीचा पराभव केला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात काल झालेला दुसरा झटपट क्रिकेट सामना भारतानं डकवर्थ लुईस नियमाद्वारे 22 धावांनी जिंकला. पावसाच्या व्यत्ययामुळे वेस्ट इंडिजला 16 षटकं खेळावी लागली. भारताच्या 168 धावांच्या आव्हानासमोर वेस्ट इंडिजचा डाव 98 धावातच संपला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नमस्कार.